विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 6वी बीडीएस परीक्षा या अंतर्गत जो काही गणित विषय आहे त्या गणित विषयातील पाठ क्रमांक 8 सरळ रूप द्या या पाठामधील उरलेले प्रश्न सोडवून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो पाहा, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडवून घेतले होते। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 सोडवून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पाहा, आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, 503 अधिक 305 भागिले 715 वजा 907। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा प्रकारचा प्रश्न दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे सुरुवातीला काय करायला पाहिजे, जे काही आता कंचे भागुबेव बरोबर म्हणजे भागाकार गुणाकार बेरीजच आपण घेतो। या ठिकाणी गुणाकार नाही भागाकार दिलेला आहे। तर या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचे, आता या ठिकाणी 503 अधिक 305 जसाला तसं लिहिलं। आता आपल्याला माहिती आहे आपण डायरेक्ट भागाकार करू शकत नाही, तर भागाकार करायचा असेल तर आपल्याला काय करायचं, गुणाकार व्यस्त करावी लागते। गुणाकार व्यस्त करत असताना पहा, 503 अधिक 305 गुणिले आता या ठिकाणी 715 आहे, तर इथे किती होणार, 15/7 होणार, आणि वजा 907 जशाला तसं। तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आले असेल विद्यार्थी मित्रांनो, कारण या ठिकाणी आपण काय केलं, याची गुणाकार व्यस्त केली म्हणून 715/15/7 झाले। ठीक आहे, आता पहा या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे आपण भागाकार करू शकतो। 5 × 5 = 15। आता या ठिकाणी पहा, हे 503 जशाला तसे, या ठिकाणचे 3 उरलेले 3 आणि इथं 3 नाही तर म्हणजे 5 × 15 हे 3 × 3 कारण यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे। परत या ठिकाणी 5 × 5 म्हणजे आपण इथं 1 × 7, तर या ठिकाणी पहा आता यांचा जर गुणाकार केला तर 3 × 3 = 9 आणि 7 × 1 = 7 अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं उत्तर मिळतं। तर या ठिकाणी पहा आता 503 अधिक 907 म्हणजे हे जो हा जो आपण सोडवलं होतं 3 × 3 = 9 आणि 7 × 1 = 7 आणि वजा 907। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती छेद जर समान असेल तर आपण अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना छेद जर समान असेल तर अंशाची वजाबाकी करत असतो, बेरीज असेल तर बेरीज करत असतो। ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी दिलेली आहे। तर या ठिकाणी पहा आता आपल्याला माहित आहे 5 + 3 + 9 = 9 म्हणजे किती आलं, 0 आलं, आणि 0/7 म्हणजे त्याची किंमत काय असते, 0च असते। म्हणून आपलं जे उत्तर आहे ते मूळ उत्तर आलेलं आहे या प्रश्नाचं 503। उत्तर किती आलेलं आहे, 503। म्हणजे या ठिकाणी पहा आपण 9/7 - 9/7 म्हणजे याचं उत्तर किती येते, 0/7 येते। किती येते याचं उत्तर, 0/7, आणि याची जी किंमत असते ती 0च असते, म्हणजे ती आपण किंमत ती कन्सिडर करू शकत नाही बरोबर। तर मग या ठिकाणी काय बाकी राहिलेलं आहे, फक्त 503 आणि आपलं उत्तर आलेलं आहे 503। अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 3 सोडवला। आता प्रश्न क्रमांक 4 पहा, आता या ठिकाणी दिलेला आहे पहा 7/710। काय दिलेलं आहे, 7/710 अधिक 8/7 बरोबर किती। पहा प्रश्न काय दिलेला आहे, 7/710 अधिक 8/7 बरोबर किती। तर या ठिकाणी आता सोडवायला सुरुवात करूत आपण। 7 याच्या ठिकाणी काय नसते, म्हणजे याचा छेद किती असतो, 1 असतो, म्हणून आपण काय केलं, 7/1/710 अधिक 8/7। तर विद्यार्थी मित्रांनो पाहता या ठिकाणी सुद्धा भागाकार आहे, आपण डायरेक्ट भागाकार करू शकत नाही, मग याचं काय करावं लागेल, आपल्याला गुणाकार व्यस्त करावी लागेल। गुणाकार व्यस्त केल्यानंतर काय होते पहा, 7/1 = 1 तसं भागिले तर गुणिले केले, तर या ठिकाणी 710 आहे, त्याची गुणाकार व्यस्त केल्यानंतर काय होईल, 10/7 होईल, म्हणजे अंशाच्या जागी छेद आणि छेदाच्या जागी अंश। मग या ठिकाणी काय होईल पाहत आहे, भाग इथं अंशात 7 आहे तर छेदात आहे, तर 7 × 7 = 7 7 कटते। ठीक आहे, आता या ठिकाणी काय राहिलं विद्यार्थी मित्रांनो, 10/1 किती राहिलं, 10/1 आणि 7/7 कटलेले। ठीक आहे, मग 10/1 अधिक 8/7 आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे, पण आपल्याला माहित आहे जर अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तर त्यांचा छेद हा सारखा असायला पाहिजे, समान असायला पाहिजे। तर या ठिकाणी छेद सारखा नाही समान नाही, तर आपण या ठिकाणी छेद सारखा करू शकतो। कशा पद्धतीने सारखा करू शकतो पहा, या ठिकाणी 10/1 आहे बरोबर, तर आपल्याला दोन्हीचा छेद 7 सारखा करायचा आहे। मग आपण काय करणार आहोत, या ठिकाणी आपल्या छेदामध्ये 1 आहे, तर 1 ला कितने गुणल्यावर 7 येतात, 7 ने गुणल्यावर 1 येतात, म्हणून अंशाला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 7 ने, म्हणजे आपल्याला जर अपूर्णांकाचा छेद सारखा करायचा असेल तर ज्या अंकाने आपण छेदाला गुणले त्याच अंकाने आपल्याला अंशाला सुद्धा गुणावे लागते। मग या ठिकाणी पहा काय झालं, आपण 10 × 7 घेतलं आणि या ठिकाणी 1 × 7 अधिक 8/7 जसं, तर विद्यार्थी मित्रांनो पहा
सात दही सत्तर बरोबर आणि सात एक सात मग या ठिकाणी बेरीज करताना आपण काय केलं सात दही सत्तर आणि आठ दशांश छेद आता या ठिकाणी पण सात झाला छेद आणि या ठिकाणी पण दोन वेळेस घ्यायची गरज नाही एकच वेळ घेत असतो आपण मग कारण तसा नियम आहे मग सत्तर अधिक आठ भागिले सात मग आता आपण याची बेरीज करू शकतो सत्तर अधिक आठ किती होतात अठ्याहत्तर होतात अठ्याहत्तर भागिले सात आता आपल्याला सात ने भागाकार करायचा आहे पहा सात एक सात सात एक सात सात एक सात किती उरला आला तिथं एक उरला आता भाग जातो का नाही मग आपलं उत्तर काय येईल अकरा पूर्णांक एक छेद सात उत्तर काय येईल आपलं अकरा पूर्णांक एक छेद सात म्हणजे आता पहा सात एक सात सात एक सात एक उरला बरोबर हा एक आपण इथे लिहिला म्हणजे अकरा पूर्णांक एक छेद सात हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार सोडून घेतलेले आहे पुढील जे प्रश्न असतील तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत.